पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये कमी उंचीच्या व्यक्तीवर बेरियाट्रिक सर्जरी करण्यात आली आहे. देशातील कमी उंचीच्या व्यक्तीवर अशा प्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. दिगंबर मुते असं या 34 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ही सर्जरी यशस्वी करण्यामागं बेरियाट्रिकल आणि मेटाबॉलिक सर्जन डॉक्टर केदार पाटील यांची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर डॉक्टर उमेश पापुनिया, डॉक्टर रीमा काशिवा, डॉक्टर अडकर, भूलतज्ञ डॉक्टर साले आणि डॉक्टर पल्लवी तसंच डॉक्टर रेणुका यांचं सहाय्य देखील लाभलंय. नमस्कार. पोलीस नामाच्या विशेष संवाद या कार्यक्रमात मी प्रेरणा परबखोत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर लठ्ठपणा हा अनेक रोगांचा मूळ आहे आणि लठ्ठपणावर मात करण्यासाठी डाएट करणं, योगा करणं, व्यायाम या सगळ्या गोष्टी केल्या जातात. परंतु वजन कमीच होतं असं नाही, पण विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही गोष्टींची सांगड घालून बेरियाट्रिक सर्जरी हा एक नवीन वरदान ठरलं आहे. त्याच विषयावर आज आपण इथं चर्चा करणार आहोत. विशेष म्हणजे पुण्यातील नोबल हॉस्पिटल इथं कमी उंचीच्या म्हणजेच 120 सेंटीमीटर उंचीच्या व्यक्तीवर एक बेरियाट्रिक सर्जरी करण्यात आली आहे आणि त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. देशातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीवर केली गेलेली ही शस्त्रक्रिया आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याच संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर केदार पाटील. सर, तुमचं या कार्यक्रमात स्वागत. हॅलो, नमस्कार. सर, मला आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा की खरं तर ही सर्जरी म्हणजे नक्की काय असतं? बेरियाट्रिक सर्जरी किंवा मेटाबॉलिक सर्जरी हे दोन्ही सिनॉनिम्स आहेत. ही केली जाते लठ्ठ लोकांमध्ये वजन कमी करण्यासाठी, तसेच वजनाशी निगडीत जे 20-22 हजार आहेत, मुख्यतः त्यात डायबिटीस आहे, BP आहे, घोरण्याचा आजार आहे, सेकंडरी इन्फर्टिलिटी आहे, तर हे वजनाशी रिलेटेड जे मेन आजार आहेत, तर याच्यासाठी वजनावर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं, त्यासाठी ही सर्जरी केली जाते. आणि आपल्यासोबत जे पेशंटसुद्धा आहेत ज्यांच्यावर ही सर्जरी करण्यात आली आहेत, तर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. दिगंबर मुते असं यांचं नाव आहे आणि यांच्यावर ही सर्जरी केली आहे. यापूर्वी तुम्हाला काय त्रास होता? स्लीप अॅपनिया. बरं, म्हणजे नक्की काय त्रास होता? घोरणं. ओके, घोरण्याचा त्रास तुम्हाला होता आणि आता सर्जरी झाली आहे आणि सर्जरीनंतर तुम्हाला कसं वाटतं? आता बरं वाटतंय. बरं, याच्याशिवाय आणखी काही त्रास होता का तुम्हाला? नाही. बरं, आता पुन्हा आपण सरांकडे वळूयात. सर, नक्की कशा पद्धतीनं ही सर्जरी केली जात? यांच्या पेशंटबद्दल बोलायचं झालं तर ह्यांना उंची जरी कमी असली तरी वजन वाढल्यामुळं घोरण्याचा त्रास चालू झाला होता आणि हा त्रास जेव्हा जीभ वजनामुळं जड होते किंवा मानेमध्ये भरपूर फॅट डिपॉझिशन असतं तेव्हा हा घोरण्याचा त्रास चालू होतो. आणि सौम्य दोष असताना आपण त्यांना CPAP नावाचं यंत्र आहे जे लावून आपण हा आजारावर नियंत्रण करू शकतो, वजन कमी केलं तर तो जाऊ शकतो. पण जेव्हा BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा वजनाचा एक मापदंड आहे, योग्य उंचीला योग्य असं वजन हवं असतं, तर यांचं या केसमध्ये वजन जास्त असल्यामुळं BMI 50 वर होता. अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुठल्याही उपचार पद्धतीने वजन कमी होऊ शकत नाही, व्यायाम पण करू शकत नाही ते. तर अशा पद्धतीनं ऑपरेशन करून आपण यांचं वजन कमी झालं की हा घोरण्याचा त्रास बऱ्या प्रमाणात पूर्णपणे कमी होईल आणि कदाचित त्यांना आपल्याला हे मशीनची गरज पण लागू पडणार नाही, त्यामुळं आपण हे ऑपरेशन केलं त्यांना. खरं तर ही सर्जरी करण्यासाठी खरं तर काय आव्हान होतं? कारण नॉर्मल पेशंट आणि अशा कमी उंचीचे पेशंटमध्ये ही सर्जरी करणं काय आव्हान होतं? सर, काय सांगाल? आव्हान असं होतं की उंची कमी असल्यामुळं शरीर रचना नॉर्मल जे आमच्याकडे लठ्ठ पेशंट्स असतात 120, 140, 150 किलोचे त्यांना ऑपरेशन करताना आम्हाला एवढा त्रास जाणवत नाही, कारण का पोटामध्ये जागा भरपूर असते ऑपरेशन करायला. आम्ही आत कार्बन डायऑक्साईड इन्स्टॉल करून जागा क्रिएट करून ऑपरेशन करतो हे. पण यांच्या केसमध्ये शरीर रचना थोडी छोटी असल्यामुळं, वजन जास्त असल्यामुळं पर्टिक्युलरली हा एक टेक्निकल थोडी अडचण होती. तसेच भूल देण्याचं तंत्र छोट्या स्थूल व्यक्तींमध्ये जेवढं म्हणावं तेवढं अजून पूर्णपणे विकसित नाही आहे,
तर भुलेच्या दृष्टीने आम्हाला थोडं ही चॅलेंज होते की भूल ह्यांना कशी लागू पडेल, भूल उतरेल का नाही, लागल्यानंतर व्हेंटिलेटर लागणार आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही बरंच डिस्कशन ऑपरेशनच्या पूर्वी आम्ही बरीच तयारी केली, भूलतज्ज्ञ फिजिशियन आमचे नोबल हॉस्पिटलचे, तसेच इतर फुफ्फुसतज्ज्ञ एंडोक्रायनॉलॉजिस्ट अशा सगळ्यांचे ओपिनियन घेऊन एक कलेक्टिव डिसिजन आला की ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आणि ऑपरेशन कशाप्रकारे करावं, त्यात काय मॉडिफिकेशन्स ॲनेस्थिशियात करावे किंवा काय प्रिकॉशन्स घ्यावे, ही आमची आधी एक मीटिंग झाली साधारण 15-20 दिवसापूर्वी, जिथं सगळ्या तज्ज्ञांनी ह्यांना बघितलं, इव्हॅल्युएट केलं आणि नंतर आम्ही प्रिपेअर करून 2 महिने ऑलमोस्ट ते सीपॅप मशीन वापरत होते आणि त्यानंतर आम्ही ऑपरेशन केलेलं आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, तुम्ही मूळचे कुठले आहात? श्रीरामपूर. आणि आता तुमचं वय काय आहे? वय 34 वर्ष. हां हां. आणि तुम्हाला इथं येण्यापूर्वी सुद्धा तुम्ही बऱ्याच ठिकाणी तुम्ही दाखवलं असेल, तेव्हा काय सांगण्यात आलं होतं? भरपूर असं होईन तसं असं वजन कमी होईन, तेव्हा वजन कमी व्हायला म्हणत होते पण काय वजन कमी होत नव्हतं. मग आम्ही डॉक्टरला टी व्हीवर पाहिलं, आम्ही केदार पाटील म्हणून, मग आम्ही त्यांच्याकडे आलो, मग त्यांनी आम्हाला योग्य तो सल्ला दिला आणि तुमचं याच्यापैकी बऱ्याचपैकी तुमचा फायदा होईल असं सांगितलं. लागलं त्याची आई एक्सपायर झाली 4 महिन्यापूर्वी, त्यावेळेस आम्हाला असा अनुभव आला की याला खूप त्रास होतो श्वास घेण्याचा आणि रात्री त्याचं श्वास घेण्यामध्ये तो असा खडबडून जागा व्हायचा. त्यावेळेस मी 15 दिवसात त्याला अनुभवलं की याला खूप त्रास होत आहे. मग त्याच्या वडिलांचं आणि माझं बोलणं झालं, माझ्या मावशीचं मुलगा हा, तर आमचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की तू लक्ष देऊन त्याची ट्रीटमेंट कर. मग त्याची बहीण स्वाती आणि मी, आम्ही दोघी त्याला पहिल्यांदा शिर्डीला घेऊन गेलो. तिथं डॉक्टरांनी त्याचे काही टेस्ट केल्या, त्यांनी आम्हाला स्लीप स्टडी करायची सांगितली. मग आम्ही स्लीप स्टडीसाठी औरंगाबादमध्ये सिग्मा हॉस्पिटलला गेलो, स्लीप स्टडी केली. त्यानंतर त्याला स्लीप स्टडीमध्ये 82% स्लीप ॲपनिया त्यांनी सांगितला, खूप जास्त आहे त्यांच्या मते, तो 5-7% स्लीप ॲपनिया पाहिजे. पेशंट बघितले त्यांनी, हे 82% म्हणजे खूप जास्त झालं त्यांच्या दृष्टीनं. मग त्यांनी अगोदर आम्हाला एक दिवस मशीन वापरायला दिलं, त्या मशीननी पण जास्त फरक नाही पडला. मग त्याच्यानंतर परत दुसरं हे ॲटोसिपॅप मशीन दिलं, त्यांनी मग आम्हाला 28% फरक पडला. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्याचं वजन होतं 72 किलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडं 3 वेळेस गेलो. त्यांनी मग ते मशीन 1 महिन्याभर मशीन वापरल्यानंतर आम्ही ते रिपोर्ट काढल्यानंतर वडगावकर सरांना दाखवले. मग तेव्हा त्यांनी असं डिसिजन घेतलं की आपल्याला वजन कमी करावं लागेल याच्यासाठी. आणि त्यांनी लगेच डॉक्टर केदार पाटील सरांशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी मग सरांनी आम्हाला त्यांचं कॅम्प होतं त्या कॅम्पला बोलवलं. आणि ह्यापूर्वी आम्हाला खूप लोकांनी असं, काही डॉक्टरांनी पण सांगितलं होतं का ऑपरेशन रिस्क आहे बा, होऊ शकत नाही, कमी हाईट आहे, खूप माझ्या अशी भीती मनात घालून दिली होती. पण सरांचं ज्यावेळेस आम्ही कॅम्प अटेंड केला तेव्हा माझी आणि माझ्या काकांची आणि बहिणीची आणि याची स्वतःची वैयक्तिक मनातली सगळी भीती निघून गेली आणि आम्ही ऑपरेशन करायला तयार झालो. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला टेस्टसाठी बोलवलं, सगळ्या टेस्ट केल्या. टेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला 15 दिवसानंतर त्यांनी काही हे दिलं, मेडिसिन वगैरे दिले, ते मेडिसिन इंजेक्शन घेतले. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 7 दिवसाचा डाएट प्लॅन सांगितला, तो 7 दिवसाचा डाएट प्लॅन पण केला आम्ही आणि 19 तारखेला आम्ही इथं नोबेल हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि 20 तारखेला दुपारी 2:00 त्याला बॅरेट्रिक सर्जरीसाठी घेण्यात आले. 8 वाजता त्याला बाहेर काढलं, ICU शिफ्ट केलं आणि सर्जरी एकदम सक्सेस झाली. नोबेल हॉस्पिटल आणि स्पेशली डॉक्टर केदार पाटील सरांचे खूप आभार. खूप हाय रिस्कमधून त्यांनी माझ्या भावाला बाहेर काढलेले. जेवढी माहिती त्याच्याविषयी मला होती त्याच्या वडिलांना नाही आणि त्याच्या सख्ख्या बहिणीलासुद्धा नव्हती की त्याला काय त्रास होता आणि काय नाही. खूप त्रास होता आणि तो आता लाईफटाईम व्यवस्थित आयुष्य जगू शकतो, मी त्याच्याबद्दल एकदम खात्रीशीर निश्चिंत झालं माझं मन आता की त्याची जो त्रास होणार होता त्याला तो भावी तो आता कमी होऊन जाईल आणि काही कालांतराने मुळात नाहीसा होऊन जाईल. त्याच्याबद्दल पर्सनली नोबेल हॉस्पिटल स्टॉफनी पण खूप केअर घेतली, सगळ्यांनी खूप काळजी घेतली, सरांनी पण ऑपरेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं, त्याच्याबद्दल मी सरांचे आणि हॉस्पिटल सगळे स्टॉफचे आभारी आहे.
जनरली सर असं म्हणतात की वजन हे उंची आणि वजन यांचा ताळमेळ असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा हे पेशंट तुमच्याकडे आलं तेव्हा एक आव्हान होतं, कारण उंची आणि वजन हे खूप ताळमेळ महत्त्वाचं होतं. तर काय सांगाल, पेशंटची उंची किती होती, वजन किती होतं, काय सांगाल सर? यांचं वजन तसं बघितलं तर उंचीच्या प्रमाणात खूप जास्ती होतं. उंची आहे 120 सेंटीमीटर, वजन होतं 72 किलो जेव्हा त्यांनी मला बघितलं. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स हा जो वजनाचा आणि उंचीचा जो एक प्रमाण आहे त्यांचं हे 50 होतं. भारतीय लोकांमध्ये किंवा आशियाई लोकांमध्ये मॅक्सिमम हे 23 असायला पाहिजे, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पटपेक्षा जास्ती बॉडी मास इंडेक्स होता. वजन जेव्हा प्रमाणाच्या बाहेर जातं त्यात स्पेशली उंची कमी असताना आम्हाला ऑपरेशन करण्यामध्ये पोटामध्ये जास्त जागा मिळत नाही, तर हा चॅलेंज होता. प्लस भूल कशी द्यावी, काय करावं भुलेबद्दल, याबद्दल थोडं आम्हाला थोडं आधी त्याचं आव्हान होतं. पण सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर्स, टीम ऑफ नोबल हॉस्पिटल, मी, डॉक्टर रीमा मॅडम, डॉक्टर अडकर पल्मोनॉलॉजिस्ट, डॉक्टर वर्षा जगताप एंडोक्रायनॉलॉजिस्ट, आणि आमचे डायटिशियन्स निकिता, फिजिओथेरपिस्ट रीमा, सगळ्यांनी मिळून जे एकंदरीत सहकार्य केलं आणि आम्ही प्लॅन केलं. भूलतज्ज्ञ डॉक्टर साळी सर, डॉक्टर पल्लवी, तर या सगळ्यांनी मिळून आम्ही याला एका स्तरावर डिस्कशन आमचं झालं याचं आणि आम्ही प्लॅन केली सर्जरी. देशातील सर ही पहिली शस्त्रक्रिया असेल जी इतक्या कमी उंचीच्या, म्हणजे 120 सेंटीमीटर उंचीच्या व्यक्तीवर करण्यात आली आहे. आणि सर आता याच्यानंतर काय त्यांना डाएट वगैरे ठेवायला लागेल किंवा काय? किंवा आणखीन एक प्रश्न असा होता की जेव्हा ते आले तेव्हा त्यांचं वजन किती होतं आणि शस्त्रक्रियेनंतर त्यांचं वजन काय होतं? ऑपरेशनच्या आधी आम्हाला थोडं वजन कमी झालं तर लिव्हर जनरली हलकं होतं, आम्हाला ऑपरेशन करणं सोपं जातं, त्यामुळं आम्ही यांना एक 7 दिवसाचा डाएट प्लॅन देतो ऑपरेशनच्या आधी, जेणेकरून एक साधारण 3 ते 5% वजन कमी होतं. आणि त्यानंतर ऑपरेशनला घेतलं आम्ही, ऑपरेशनच्या पूर्वी 68 किलो होतं, म्हणजे ऑपरेशनच्या प्लॅन आणि ऑपरेशनच्या आधी 4 किलो कमी झालं होतं. आणि आता ऑपरेशनचा 3रा दिवस आहे आजचा, तुम्ही बघितलं तर पेन नाही आहे त्यांना. लिक्विड्स काल अंदाजे त्यांनी 500 ml लिक्विड घेतलेलं आहे, तर अजून एक पुढचे 10 दिवस आपण त्यांना लिक्विड्स देणार. त्यानंतर घरचं रेग्युलर जेवण फक्त मिक्सरमध्ये काढलेलं असं वेगळ्या प्रकारचं जेवण असतं, आणि 1.5 महिन्यानंतर घरचंच नॉर्मल जेवण आपण त्यांना देतो. सोबत काही सप्लिमेंट्स देतो आपण त्यांना, ज्यात प्रोटीन, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन हे मेनली असतं. आणि त्यांचा हा जो वेट लॉस आहे हा साधारण 1 ते 1.5 वर्ष चालत राहतो. 1 ते 1.5 वर्षानंतर तो नॉर्मल पूर्वपदावर वजन आलं की तो स्टॅटिक होऊन जातो. तर या 1 ते 1.5 वर्षामध्ये आम्ही त्यांचा डायट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईलमध्ये काही बदल घडवून आणतो, जेणेकरून हे कमी झालेले वजन मेंटेन राहावं. आणि आता याच्यानंतर त्यांना किती दिवस जातील म्हणजे त्यांचं रोजचं आयुष्य जगण्यासाठी? साधारण एक त्यांचं जे एक्सेस वेट आहे त्यातलं 25% वजन हे पुढच्या 3 महिन्यात कमी होणं अपेक्षित आहे. एकदा 3 महिने पार झाले की त्यांची कदाचित जी मशीनची जी रिक्वायरमेंट आहे CPAP ची ही कमी होऊन जाईल, आणि पूर्णपणे नॉर्मल पदावर यायला थोडा वेळ लागेल, इतक्यात लगेच ते होणार नाही. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्या बाबतीत पूर्व अनुभव कुणी रिपोर्ट केलेला किंवा मेडिकल लिटरेचरमध्ये आम्ही जेव्हा बघितलं की एवढ्या कमी उंचीच्या व्यक्तीवर ऑपरेशन करताना शरीरात काय बदल घडतात, तर असं मला रिपोर्ट मेडिकल लिटरेचरमध्ये कुठेही सापडला नाही. तर त्यामुळं हे युनिक आहे की पूर्वानुभव याचा नाही आहे कुणाला, म्हणजे अशा कमी व्यक्तीच्या ऑपरेशन केल्यानंतर काय फरक पडत आहेत. तर त्या दृष्टीनं आम्हाला थोडं हे चॅलेंजिंग होतं, पण डेफिनेटली त्यांना जो घोरण्याचा त्रास आहे ज्याच्यामुळं त्यांचं आयुष्यमान बऱ्याच लोकांचं कमी होतं, त्या बाबतीत डेफिनेटली आपण ह्यांना चेंज करून ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो. आजचा हा 2रा दिवस आहे शस्त्रक्रियेनंतरचा, काही त्रास वगैरे होतोय का किंवा कसं वाटतंय तुम्हाला? नाही, काही त्रास नाही. आणि जेव्हा ऑपरेशनच्या पूर्वी जसं वाटायचं किंवा एक स्थूलता असणाऱ्या माणसांना एक जडपणा असतो, आणि ऑपरेशन नंतर आजचा 2रा दिवस आहे तर कसं वाटतंय? बरं वाटतं. हा थोडं एक वाट
किंवा श्वास घ्यायला तुम्हाला मेनली प्रॉब्लेम येत होता, तर आत्ता कसं वाटतंय? नाही आता नॉर्मल, म्हणजे श्वास श्वास घेता येतो आता जास्त. खुश आहात? खुश. काय सांगाल, तुमच्या ताईसुद्धा आहेत सोबत? बोलायला थोडी तकलीफ. ठीक आहे. डॉक्टरनी माझ्यासाठी जेवढं काही केलं ना, हे असं कोणीच करू शकलं नसतं. त्यामुळे डॉक्टरला मनापासून आभार मानतो मी डॉक्टरचे. डॉक्टरने तुम्ही आमच्यासाठी असं तुम्ही ही सर्जरी केली माझी, त्याबद्दल मला डॉक्टरचे खूप आभार वाटते. खरं तर डॉक्टर केदार पाटील आणि तुमच्या सगळ्या टीमचं मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमलासुद्धा शुभेच्छा. काय सांगायचं? टीम रोल मला वाटतं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचं आहे. ऑपरेशन करणं आमच्यासाठी नित्याची बाब आहे. आम्हाला ऑपरेशन करण्याचं एवढी मोठी रिस्क वाटत नाही किंवा तो रोजचाच आमचा भाग आहे मी म्हणेन. पण अशा केसेसमध्ये जर तुम्हाला टीमचा सपोर्ट असेल, मेनली फिजिशियन्स, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, पल्मोनॉलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, ॲनेस्थेटिस्ट, तर तेव्हा अशा गोष्टी शक्य होतात. आणि मला वाटतं की या पर्टिक्युलर केसमध्ये आम्ही रिस्क मॅनेजमेंट जी केली, ऑपरेशनच्या आधी मीटिंग घेऊन, प्रेझेंटेशन करून, केस स्टडी करून, केस डिस्कशन करून आम्ही जे केलं, त्यामुळं हा आउटकम आलेला आहे असं मला वाटतं. मी डॉक्टर एच के साळे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर नोबल हॉस्पिटल, अँड आय एम लिडिंग द डिपार्टमेंट ऑफ एनेस्थेशिया ऑल्सो इन द नोबल हॉस्पिटल. डॉक्टर केदार पाटलांनी जवळजवळ एक महिन्यापासून ओबेसिटी, शॉर्ट रिचर ओबेसिटीबद्दल चर्चा करत होतो आम्ही, आणि वेळोवेळी त्याच्याबद्दल त्याचे फीडबॅक्स, त्याचे इन्व्हेस्टिगेशन, त्याचे बाकीचे कोमॉर्बिडिटीज काय आहे त्याच्याबद्दल चर्चा झालेली होती. इनफॅक्ट पेशंट आम्हाला ॲडमिट करण्याच्या अगोदरच माहीत होतं की हा काय पेशंट, शॉर्ट रिचर, 105 सेंटीमीटर, किती, 120 सेंटीमीटर हाईट होती आणि मॉर्बिडली ओबेस पेशंट होता, त्याचा BMI जास्त होता. ॲनेस्थेशिया दृष्टीनं माझ्या टीमला ह्याच्यावरती आमच्यावर 2 ते 3 वेळा मीटिंग झालेली होती. हा पेशंट मॅनेज करत असताना अँटिसिपेटेड काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि त्या प्रॉब्लेमच्या अनुषंगानं आयसीयूमधलं बेड रिझर्व करून ठेवण्यापासून सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेली होती. आणि टीम ऑफ ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट नोबल हॉस्पिटलनी केस इंड्यूस करण्यापासून पेशंटला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यापर्यंत सगळं मॅनेज केलं आणि व्यवस्थित मॅनेज झालं. त्याच्याचबरोबर आमचे एंडोक्रिनॉलॉजिस्ट, फिजिशियन हे थ्रोट इंटेन्सिविस्ट थ्रोट इन्वॉल्व्ह होते पेशंटला हे करण्यासाठी. आणि शेवटी आफ्टर ऑल इट्स अ टीम एफर्ट घेतला गेला. त्यामुळं किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये टीम एफर्ट घेतला की नेहमी सक्सेस मिळतो. दॅट इज अ एक्झाम्पल, दिस इज अ एक्झाम्पल.